नमस्कार मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची कटिंग पाहिलेली आहे, पेपर कटिंग आणि कापड कटिंग सुद्धा. तर आता आपण त्याच्यानुसार आपण बॅकनेक डिझाईन हे बघणार आहोत. तर याची पूर्ण उंची आहे बघा 14-13, आपल्याला पूर्ण पाहिजे आहे. चेस्ट आहे 34, त्याचं 8.5 इंच हाफ येतं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. शोल्डर मी इथे 5 इंच ठेवलेलं आहे, आर्मोल 5.5 इंच आणि कंबर आहे 30 इंच, त्याचं 7.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस 1 इंच डाट, असं हे मी कटिंग केलेलं आहे. तर आपण याच्यावर गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर गळा आपण घेणार आहोत बघा, गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि पाठीमागचा गळा आपल्याला डीप पाहिजे आहे. तर मी इथे 10 इंच घेत आहे, इथे 2 इंच घेऊन आपण जास्त पसरटही नको आहे, त्याच्यामुळे मी खालीसुद्धा 2 इंच घेत आहे. असं पण हा गळा असा आहे की तो पसरट होणार आहे. तर इथे मी 2 इंच मार्किंग केलेले आहे. त्याच्यात बघा आपण आता गळ्याचा शेप कसा देणार आहोत. तर गळ्याचा शेप हा आता आपल्याला गळ्याचा शेप हा आपल्याला असा द्यायचा आहे. तर हा आपण अस्तरवर दिलेला आहे, तोच आपण या मेन फॅब्रिकवर देऊन घ्यायचा आहे बघा. तर हे दोन्ही कापड आपण एकावर एक ठेवून गळ्याचा आकार कटिंग करणार आहोत. आणि एकावर एक ठेवून घेतलेला आहे अंथरून. आता आपण हा गळ्याचा आकार अस्तरवर आणि मेन कापडावर कापून घेणार आहोत पहा. आता आपण हा कापून घेऊया. तर आपण हा अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतलेला आहे. हा बघा आपला गळ्याचा आकार हा असा होईल. तर आता बघा आपण याची स्टिचिंग करूया मशीनवर. तर बघा आता आपण याची स्टिचिंग करूया. तर हा सरळ बाजूहून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे हा गळ्याचा आकार. तर बघा आता आपण हा गळा शिवून घेतलेला आहे. आता याला आपण छोटे छोटे कट देऊन घेऊया. आणि याला आपण उलटवून घेऊया. आणि याच्यावरून आपण 1 इंचची शिलाई देऊन घ्यायची आहे.
इंचच शिलाई बाहेर ठेवायची आहे बघा. मी याला शिलाई घेऊन घ्यायची आहे पूरी याला फिनिशिंग ने. तर बघा आता हा आपल्या गळ्याचा आकार पूर्ण मिळून जाईल. आता आपण याला साइड स्टिच देऊन घेऊया. तर बघा आपण बाहेरून ही शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपण इथे डार्ट देऊन घेऊया मागचा टक्स. तर बघा आता आपण इथे दोन टक्स देऊन घेतलेले आहेत. आता आपण कंबरपट्टी जोडून घेऊया. आता बघा आपण इथे कंबरपट्टी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला गळ्याचा आकार हा पेपरवर काढून घ्यायचा आहे. तर बघा हा पेपर घेतलेला आहे त्याच्यावर हा आपला गळ्याचा आकार असा कट टू कट ठेवून द्यायचा आहे आणि आहे असा हा आखून घ्यायचा आहे बघा. एवढा आपल्याला बसवू. आता आपल्याला बघा इथे एक एक इंचाचं मार्किंग करत जायचं आहे. आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला बाहेरच्या साईडला सुद्धा शिलाईसाठी अर्धा इंच ठेवायचं आहे आणि खालील बाजूला सुद्धा शिलाईसाठी अर्धा इंच ठेवायचं आहे. वरच्या बाजूने शिलाईसाठी पाव इंच ठेवलं तरी चालेल. आता आपण हा पेपर आहे असा कट करून घेऊया. तर हा पेपर निघालेला आहे बघा आपला. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आपल्याला अशी एक पट्टी लांब कापून घ्यायची आहे. ही या ब्लाऊज पीसच्या कापडाची जरी कापली तरी चालेल, नाहीतर वेगळा जर कॉम्बिनेशननं दुसरं कापड चालत असेल कापलं तरी चालेल. आता आपण हिला उलट बाजूने एक शिलाई मारून फोल्ड करून घेऊया. आपण हिला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण हिला उलटवून घेऊया. तर आता आपण ही दोरी उलटवून घेतलेली आहे पहा. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. या आकाराच्या ना आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. सर्व या मापाच्या पट्ट्या आपण कापून घेणार आहोत. तर बघा हे आपण पट्ट्या कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. इथे आपल्याला बो शिवून घ्यायचा आहे. मध्यभागी घ्यायचा आहे. इथे आपण गाठ मारून घेऊया. याच्यावर मोती लावायचे. तर हे मोती मी परत लावणार आहे. तर हे सर्व असे या सुद्धा पट्ट्यांना असं बो करून घ्यायचं आहे. तर आता मी हे सर्व बो इथे तयार करून घेतलेले आहेत बघा. आता आपण हे जे बो आहेत आपले ते ही आपली शिलाई आहे बघा. ही जी ही आणि ही या जागेवर आपण हे असं पसरून शिलाई मारून घ्यायची आहे.
आता हे जे एक्स्ट्रा आहे ते आपण कापून टाकूया। आता बघा आपल्याला याला गोट लावून घ्यायचं आहे। परत आपण हे बोट लावून घेतलेलं आहे। आता याला बघा आपण हे जे शिलाईचं मार्किंग दिसत आहे ते इथे ठेवून घ्यायचं आहे। बघा याच्यावर हे असं आणि याला आपण असं स्टिच करणार आहोत। हवं तर तुम्ही याला पहिल्या अगोदर पिना लावून घेऊ शकता। तर पहा आता आपण इथे नेल लावून घेतलेला आहे। आता आपण हा पेपर आहे तो काढून घेऊया। तर बघा हा आता आपली डिझाईन ही अशी झालेली आहे। इथे आपण मनी ग्लूने चिटकवू शकतो। आता आपण याच्यावर लेस लावून घेणार आहोत। तर अगोदर लेस बघा कशी लावायची आहे। तर माझ्याकडे ही लेस आहे। तर आपण अगोदर ही या बाजूला लावून घ्यायची आहे। बघा ही अशी लावून घेतलेली आहे लेस। बघा आपण
ते खालून एक शिरा सॉरी लेस लावून झालेले आहे, त्याच्या खालून एक आपण एक लेस लावून घेऊया. तर बघा खालून सुद्धा एक लेस लावलेली आहे आपण. आता आपण या बाजूने एक अशी लेस लावून घेणार आहोत. आपण या बाजूने सुद्धा एक लेस लावून घेऊया. असे दोरे निघालेले असतील ते कट करून घ्या. आता बघा ही फायनल आपली डिझाईन ही तयार झालेली आहे. तर ही पहा डिझाईन आपली फायनल तयार झालेली आहे. इथे आपण हे मणी लावायचे आहेत. तुम्ही हे मणी ग्लूच्या साह्याने लावू शकता किंवा हे असे मणी भेटतात बघा, ते तुम्ही एक एक याच्यावर सुईने लावू शकता. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.